सांगली जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉटेल ईस्टर्न इझी घेऊन येत आहे खास ईस्टर्न इझी पेशकश. आता निवडा आपल्या आवडीचा नाश्ता कॉम्बो पॅक मध्ये. साऊथ इंडियन ब्रेकफास्ट फक्त 99 रुपयात, नॉर्थ इंडियन ब्रेकफास्ट फक्त 109 रुपयात, कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट कॉम्बो 149 मध्ये. ईस्टर्न इझी पेशकश लंच पॅक 275 मध्ये उपलब्ध. त्याचप्रमाणे सी फूड थाळी 475 पासून तर नॉनव्हेज थाळी 400 पासून 10% विशेष सूटवर. त्वरा करा आणि आजच खास ईस्टर्न इझी पेशकशचा स्वाद घ्या. आमचा पत्ता. पोलीस भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी या मागणीसाठी पळूस तहसील कार्यालयावर तरुणांनी मंगळवारी मोर्चा काढला. 3 वर्षांपासून पोलीस भरती बंद असल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. अनेक तरुणांचे वय वाढत असल्यामुळे ते भरतीस अपात्र होण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित भरतीची प्रक्रिया सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक लाडी यांनी दिला आहे. आंदोलनात प्रकाश भोरे, माजी सैनिक शरद पाटली, संभाजी ब्रिगेडचे राहुल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते श्रीदास कोंडमाने, क्रांतिसिंह प्रतिष्ठानचे शिवश्री अभिमन्यू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय. पलूस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व पुष्पहार अर्पण करून पलूस तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आणि प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आंदोलकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मागील 3 वर्ष झाली पोलीस भरती झाली नाही. विद्यार्थ्यांचे एका बाजूला वय वाढत असूनही पोलीस भरतीचे स्वरूप स्पष्ट नाही. प्रतीक्षा यादीतील मुलांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. याबाबत शासनाने ठोस भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा एप्रिलमध्ये मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दीपक लाडी यांनी दिलाय. ते म्हणालेत, राज्यामध्ये पोलिसांचा तुटवडा असताना नवीन पोलीस भरतीसाठी शासन उदासीन आहे. पोलीस भरतीमध्ये पारदर्शकता आणून तात्काळ भरती करावी, अन्यथा राज्यातील सर्वात मोठे आंदोलन पलूस येथून करणार आहे. यावेळी प्रतीक्षा जाधव, सारिका बेवनुरे, आशिष पाटील, पोपट सूर्यवंशी, हनीप शेख, कुमार जावी, सूरज महाराज सोळवंडे, युवराज पवार, रोहित कुपेकर, शिवाजीराव रावळ, अनिकेत माळी, गणेश गायकवाड यांच्यासह तालुक्यातील पोलीस भरती होणारे शेकडो तरुण तरुणी मोर्चासाठी उपस्थित होते. शिवकुमार खरकांडे, 7 स्टार न्यूज, पलूस.